रविवार को सभा पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर टिप्पणी की थी। ठाकरे के इसी टिप्पणी पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े ने कहा कि सत्ता व पद जाने से उद्धव ठाकरे ऐसे वक्तव्य कर रहे हैं। देवेंद्र फडणवीस ने 5 साल मुख्यमंत्री पद संभाला है, महाराष्ट्र की जनता उनके साथ है। उद्धव ठाकरे को भी मौका मिला था मगर उन्होंने वो गंवा दिया। किसी का अपमान करने से कोई छोटा नहीं होता, वो और बड़ा होता है। देवेंद्रजी सारख्या अष्टपैलू कर्तृत्वाच्या नेतृत्वाबद्दल आणि ज्यांनी 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये सक्षम मुख्यमंत्री इतिहासात नोंद होईल असं मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि त्यांनी जे उंची गाठली आहे महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या मनात, ती उंची कधीच कमी होऊ शकत नाही। आणि उद्धव ठाकरेजींना जी संधी मिळाली होती, उद्धव ठाकरेजी तर सोन्याच्या चमच्यांना बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लीडर आहेत, ते काही जनमानसातून तर मोठे झाले नाही आहे। पण त्यांनी ज्या पद्धतीने 2.5 वर्ष सरकार चालवलं, त्यांना वाटतं की देवेंद्रजींची बरोबरी मी करू शकलो नाही, देवेंद्रजीच्या जी उंची आहे ती गाठू शकलो नाही, आणि म्हणून गलिच्छ भाषेत, खालच्या भाषेत देवेंद्रजीबद्दल बोलून मला वाटतं उद्धव ठाकरे जी काही राहिली सुयली त्यांची उंची आहे ती कमी करताय। खरं तर आपण म्हणू शकतो की उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आले आहे की त्यांना समयबद्ध या पद्धतीने टीका कराव्या लागतात आणि याचं उत्तर जनता मात्र देईल, कारण देवेंद्रजीबद्दल नितांत आदर 13 कोटी जनतेमध्ये आहे। आता मतदानाच्या माध्यमातूनच हा जो अपशब्द बोलणे, अपमान करणे, शेवटी तुम्ही जितका अपमान कराल त्या नेतृत्वाचा ते नेतृत्व तेवढं मोठं होत जातं। जेव्हा उद्धव ठाकरे देवेंद्रजीबद्दल वाईट बोलतात तेव्हा आम्हाला एवढंच वाईट वाटतं की देवेंद्रजींनी उद्धव ठाकरेंना आपल्या भावासारखं सांभाळलं आणि ज्या व्यक्तींनी तुम्हाला इतका आधार दिला, मातोश्रीवर येऊन आपले सर्व निर्णय करून दिले, मी त्या घटनेचा साक्षी आहे। आणि तुम्ही आज अशा मानसिकतेमध्ये सरकार गेल्यामुळं, तुमचे पद गेल्यामुळं आणि तुम्हाला माहिती आहे की पुन्हा मी येणार नाही आहे काही कधी, तरी तुम्ही या पद्धतीने देवेंद्रजीबद्दल बोलता, मला वाटतं की आता तुमचा बदला आणि तुमचा रोजच्या रोज अधःपतन होत आहे। उद्धवजीचं अधःपतन रोज होत आहे, रोज माणसं सोडून चालले आहे। कालही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या गटाच्या लोकांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला, तिकडे नांदेडमध्ये एकनाथ शिंदेकडे पक्ष प्रवेश केला, आता हिंगोलीमध्येही पक्ष प्रवेश होणार आहे। तर मला वाटतं एकदम बावचळलेल्या आणि उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आले आहेत आणि मला वाटतं त्याच्यामुळे देवेंद्रजीबद्दल बोलत आहे। पण मी मागेही सांगितलं की एखाद वेळी इतका मोठा उद्रेक होईल की मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटतील आणि आम्ही ते रोखू शकणार नाही। कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, मी कोणाला इशारा देत नाही आहे, पण तुम्ही जर या पद्धतीनं वागणं सुरू केलं तर शेवटी एकाच एकता आहेत आणि त्यामुळं आम्हाला वाटतं की महाराष्ट्र शांत राहावा, महाराष्ट्रामध्ये कुठल्या अनुचित घटना होऊ नये, पण जर लिमिट गेली तर भारतीय जनता पार्टी आपली लिमिट सोडेल। आमची इच्छा आहे की महाराष्ट्रात सरकार असल्यामुळे आम्ही कायदा व्यवस्था आता घेऊ नये, पण मुंबईमध्ये मात्र त्या ठिकाणी आता ज्या पद्धतीने आम्हाला रस्त्यावर उतरा लागेल, म्हणजे ईट का जबाब जर पत्थरचे द्यायचा विचार केला तर वेगळ्या परिस्थिती निर्माण होतील असं मला वाटतं।